सर्व लोकांचा सर्वपूर्व मनपूर्व आभार मानतो आणि माझं नाव कृष्णा गुप्ता सर्वात प्रथम गुप्ता या नावा हॅलो हो सर जान्हवी एक लव स्टोरी आहे प्रेम प्रेमाचं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली सर्व फॅमिली ड्रामा आहे कॉमेडियन आहे सर्व त्याच्यामध्ये आणि सर्व लोकांना आवडेल तसा एक मूवी आम्ही बनवायला चाललेलं आहे नेक्स्ट मंथ फर्स्ट वीकमध्ये या पिक्चरचं मुहूर्त आपल्या इथं पालघर डिस्ट्रिक्ट नाशिक आणि इकडं मुंबईमध्ये सर्व सुरू होणार आहे स्टार कास्ट में हमारे एक अभिनेता अभिनव जी है और जयवंत पाटेकर जी है रूपाली जाधव है ज्योति करके है ये हमारे स्टार कास्ट है जो फिल्म के अभिनय कर रहे हैं सर आप इस फिल्म के स्टार हैं क्या कहना चाहिए जी सबसे पहले तो उपस्थित सभी गेस्ट का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि हमारे इस मुहूर्त के लिए आप सभी इतनी तहे दिल से आपकी उपस्थिति यहाँ पे मौजूद है श्री लक्ष्मी आर्ट्स प्रोडक्शन जो हमारा है हमारे प्रोड्यूसर साहब गुप्ता जी और हमारे डायरेक्टर साहब जिनके सामने मैं छोटे से बड़ा हुआ हूँ इन्होंने मेरे पिताजी के साथ भी बहुत काम किया है इन सबका मैं आशीर्वाद लेकर अपने बारे में कुछ कहना चाहता हूँ ये मेरा सौभाग्य है कि एक अच्छी फिल्म मुझे मिली है जिसकी कहानी कुछ अभी तो मैं पूरी रिवील नहीं कर सकता लेकिन इतना ज़रूर बताऊँगा कि कुछ ज़िंदगी में ऐसे पड़ाव आते हैं कि हम चाहे वैसा ज़िंदगी में अक्सर होता नहीं है पर फिर भी ऐसी बहुत सारी चीज़ें होती है जो अगर हम अपने जहन में कुछ चीज़ें उतार लें और अपना दिमाग इस्तेमाल करें और हम हमारे रिश्तों को ज़्यादा अहम दें रिश्तों की अहमियत ये सबसे बड़ी दौलत है तो इसी तरह हमारी इस फिल्म में जो है जो हमारी कहानी है इन सारी इट्स अ फैमिली स्टोरी जहाँ पे समीर जो कैरेक्टर मैं कर रहा हूँ इसकी कहानी में इसकी ज़िंदगी में जो अलग अलग घटनाएँ होती हैं और अंत में उसे समझ में आता है कि अब तक जो ज़िंदगी मैंने जी है वो मुझसे क्या कह रही थी सो इट्स अ वंडरफुल स्टोरी इट्स अ लव स्टोरी एंड आई एम रियली लुक फॉरवर्ड टू वर्किंग विद दिस थैंक यू वेरी मच चांगला अनुभव येतो तर मी खूप भाग्यवान आहे दहावी दहावाला तर चांगला
बनाते हैं ऐसे, कितना भुगतान देखकर अभिनेता अभिनव पाटीकर, अभिनेत्री रूपाली यादव, प्रवेश सुरवेंचा माझा परिचय गेले 20-25 वर्षापासून आहे. त्यानंतर मी एक सप्तशृंगी माता म्हणून चित्रपट केला होता आणि मला सांगायला इथे नमूद केलेला अतिशय आनंद होईल की हा हा चित्रपट एका थिएटरमध्ये 95 आठवडे चालला.
तसा मिळत नव्हता आणि विषय मिळाला तर मनापासून एक मी चित्रकार आहे तर मग बरोबर पेंटिंग करतो आणि अजूनपर्यंत जी मी 15-16 पिक्चरं मराठीत केली सगळ्यांचं नाव आहे आणि प्रत्येक प्रोड्युसरला पैसा तो पैसा मिळालाच पण नाव पण मिळालं आहे. आता माझं एक पिक्चर रेडी आहे, 2 अवॉर्ड घेतले आहेत पण निर्माता वारला माझा पप्पू लाड त्या पिक्चरचं नाव आहे. त्या पिक्चरचं नाव आहे स्वामी. आणि आज हा जो पिक्चर करतो ह्याच्यात जो विषय मिळाला मला तो मनापासून मी करू शकतो, त्याची एक देवताची देऊ शकतो. त्याच्यानंतर आणि एक मी पिक्चर करतो ये रे भाऊ मिळून खाऊ. समाजाला मी कपडा आणि कपड्याचा बाहेर काढलेला आहे. आता देव जाणो तो मी कधी पुरा करतो पण जान्हवी ही एक माणसाची लाईफ आहे. आज हा मुलगा बसला असो किंवा कोणी तरुण असो त्याला आपल्या आईबाप समाज आणि प्रेम हे काय असते हे मी पिक्चरमध्ये दाखवून दिलेलं आहे. कमीत कमी आज मुहूर्त झाला एक मला 15-20 दिवस पाहिजे म्हणजे मी मे महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये करीन. आणि हे निसर्ग मला मिळालेला आहे तो म्हणजे पालघर सातपाटी वसई आणि विराटचा समुद्र किनारा. मी पूर्ण एक नैसर्गिक आणि नेचर आज गरमीच्या टायमाला पण मी नेचर देतो आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट पूर्ण रिअलिस्टिक हा पिक्चर मिळेल का असं वाटेल का मी माझ्या जीवनात होते आहे. आजपर्यंत मी पिक्चरं बनवली माझा ओळखडा पण काही नाही 5 पॉईंटवर मी केला. शब्दसंगी माझी वेगळी, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी हा वेगळा विषय. मी 3 पीठं केली म्हणजे 4 मायथो केले. आज मी इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी 250 एज ए आर्ट डायरेक्टर केलेला आहे. माझं पिक्चर म्हणजे सिरियली तुम्हाला माहिती असेल टिपू सुलतान, द ग्रेट मराठा, जय हनुमान. कृष्णा गुप्ता भले UP चे असू दे पण त्याच्यात मराठी माणसाचं मराठी मातीचं एक नातं आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे मला प्रोड्युसर पहिला नाही, मला पहिला तो मुलगासारखं त्यांनी मला काका बोलला. त्या काकाच्या वेवर मग विषय मिळाला, विषयच्या वेवर त्याचा व्यवहार मिळाला. मग तो लहान असो या मोठं असो मी माझी क्रेडिट घेऊन त्याच्या पाठीमागे उभा राहिलो आणि हे पिक्चर बनवणार आणि चांगल्या हिशोबाने बनवणार. मला कृष्णगुप्ता किंवा त्यांनी जो गट्स केला आहे त्याचं कुटुंब असो किंवा कृष्णगुप्ताचं बॅनर असो ते माझं बॅनर आहे आणि त्या बॅनरसाठी मी करणार आणि चांगलं चांगलं करणार. त्याच्याबरोबर हे जे नवीन आली आहेत मुलं ती माझ्या मुलांसारखी आहेत. त्यांचं जर मी भविष्य बनवलं तर माझ्यासारखा एक अनुभवी जो माणूस आहे माझ्याकडे अनुभव आहे तो देणार मी. शेवटचा प्रश्न, बरेच चित्रपट येत आहेत आणि बरेच चित्रपट खूप खर्चिक असतात, मोठ्या बजेटचे असतात पण चालत नाही. इतका अनुभवी दिग्दर्शक काय सांगू शकेल या प्रोडक्टमध्ये? माझं स्वतःचं पण प्रोडक्शन आहे. हा पिक्चर मी माझ्या जे मी 77 गोल्ड मेडलिस्ट आहे फाईन आर्टचा, माझ्याकडे 2 बेनिफिट आहे. एक जो बॅकग्राऊंड आहे तो माझ्या डोळ्यात असतो, माझ्या डोक्यात असतो. कॅरेक्टरला कसं फिरवायचं आणि तो कॅमेरा कसा फिरवायचा तो माझ्यात असतो. किती बजेटमध्ये आणि काय करायचं ते माझ्या ह्या माइंडमध्ये असतं. मी आज माझ्याकडे बेनिफिट आहे, पूर्ण पालघर समुद्र जेटी माझी आहे, त्याच्यानंतर वसई विरार हा भाग आहे. मला मी माणूस मेन पॉवर जोडलेला आहे. मला पैसा जो पाहिजे तो नुसतं कामापुरता पैसा लागतो. माझ्याकडे बाकी सगळी आर्मी आहे आणि मी मेन पॉवरच्यामुळे आज उभा आहे. पुढे जान्हवी असो आणि पिक्चर असो जो माझा अनुभव तो मी देऊ. सर्वात प्रथम मला खूप सगळ्यांचे मी थँक्यू म्हणते की मला हा चान्स मिळा दिल्याबद्दल. आणि ऍक्च्युली जान्हवीमध्ये मला
इथे ओळख करून दिली मने सरांनी आणि त्यांच्यामुळेच मी इथे रमेश सुर्वे सरांसोबत काम करू शकते. याच्या अगोदर माझा तृषार्थ हा पण एक भावनिक कथाच होती आणि आता जो करते नवा आधार हा पण एक तसाच एक कथेचाच भाग आहे. शिवाय आता येणारी माझी वेब सिरीज त्याच्याविषयी तुम्हाला कळेल लगेचच. ॲक्च्युली मला इथे जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा अरे हे कुणीतरी हिंदी भाषिक आहे जो मराठी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतोय, जरा छान वाटलं की चला कुणीतरी अजून एक उडी मारतोय. आपल्या मराठी चित्रपटांना स्तंभाची गरज आहे. त्यासाठी मी त्यांना भेटल्यानंतर मला त्यांच्यामध्ये सुर्वे सरांना भेटल्यानंतर मी अगोदर इमॅजिन केलं होतं, इतकं सगळं ऐकलं आहे सरांच्याविषयी कसे असतील काय कसे बोलतील. भेटल्यानंतर त्यांचं खूप डाऊन टू अर्थ आणि कृष्णा सरांचंही तसंच मला जाणवलं. ज्या प्रकारे त्यांची संभाषण खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि खूप बरं वाटेल मला टीमसोबत काम करायला आणि थँक्यू मला चान्स दिल्याबद्दल. ॲक्च्युली ॲज अ लीड म्हणून हा माझा पाचवा चित्रपट आहे आणि मेमध्ये माझा एक चित्रपट रिलीज होतो आहे तांडो म्हणून. त्याचबरोबर मी भाटा चित्रपटामध्ये लीड भूमिका साकारते, जो चित्रपट बेलदार समाजावर आधारित होता. पण मी खूप वेळा वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत, पण जान्हवी माझ्यासाठी ह्या चित्रपटाला होकार देण्याचं कारण म्हटलं म्हणजे की जान्हवीमध्ये मला वेगळं काहीतरी दिसलं आणि हे कॅरेक्टर करण्यासाठी नक्कीच मला मजा येणार आहे आणि मी खूप मेहनत घेणार आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे आणि वाट बघते की कधी आमची शूट स्टार्ट होईल. रमेशजींबरोबर मी सप्तशृंगी माता चित्रपट केला होता आणि त्यांच्याबरोबर सतत मी काम करत आलेलो आहे आणि ह्या चित्रपटामध्ये मला त्यांनी जान्हवीच्या वडिलांची भूमिका मला साकार करायला दिलेली आहे आणि ह्या हिरोईनचे वडील असल्यामुळे एक वेगळी छटा आहे त्या भूमिकेला आणि काही बंधनं आहेत त्यामुळे मी कथानक तुम्हाला सांगू शकत नाही, पण अतिशय दमदार आणि कॅरेक्टर असा आहे आणि कथेला न्याय देणारी भूमिका ही माझी भूमिका आहे आणि या भूमिकेबद्दल मी अतिशय आश्वस्त आहे आणि मला अभिमान आहे की अशी भूमिका माझ्या वाट्याला आली आणि त्याचं सोनं मी करणार आहे. आणि मी सगळ्यांना पुन्हा एकदा प्रार्थना करेन की सगळ्यांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह मित्रमंडळीसह हा चित्रपट तिथं थिएटरमध्ये येऊन अवश्य पाहावा अशी मी सगळ्यांना प्रार्थना करतो. धन्यवाद. हां नमस्कार. मला जेव्हा रमेशजींचं नाव कळलं की डायरेक्टर रमेशजी आहेत तेव्हा ताबडतोब त्याला होकार देऊन टाकला मी आणि माझी भूमिका काकांची आहे जी लव्ह स्टोरी चालते आणि एक वेगळं कथानक जे आपण कधीच पाहिलेलं नाही अनुभवलेलं नाही असा एक समाजाला मेसेज द्यायचा आहे असं सरांनी मला सांगितलं, त्यामुळे पूर्ण कथा मी काही सांगू शकत नाही. जसं यांच्या छोट्या भावाचा रोल करतो आहे मी आणि जान्हवी ह्या कॅरेक्टर जे आहेत म्हणजे टायटल रोल तिचा काका आहे मी, इमोशनल रोल्स आहेत हे सगळेच आणि कथा फार वेगळ्या अंगाने जाते जी आपण कधी बघितली नाही अनुभवली नाही. तुम्ही सर्वांनी ही कथा म्हणजे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा आणि एन्जॉय करावा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि त्याप्रमाणे आज सगळे प्रेसवाले न्यूजवाले आमच्यासाठी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनपूर्वक मनापासून खूप खूप आभार. आज जान्हवी एक प्रेमकथा ही स्टोरी मी माझ्या मनामध्ये आली असते म्हणजे जर खरंच कुणावरती मनापासून कधी ना कधीतरी प्रेम केलं असेल तर त्यांनी हा चित्रपट नाही जर बघितला ना तर त्यांनी काहीच बघितलं नाही. अशी स्टोरी आहे की लाईफमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी हळूवारपणे एकाच्या मनामध्ये एक टच होऊन जातं आणि त्याच्यावरती हा पिक्चर मी चित्रपट लिहिलेला आहे. बस एवढंच. सहज आम्ही स्टुडिओमध्ये बसलेलो आणि समीर त्यांनी मला ही स्टोरी थॉट
सांगितलेलं आणि ते मग त्याचं काहीतरी सत्य घट्टा पण आहे त्याच्यामध्ये की त्यांनी ते थॉट सांगितलं आणि माझ्या लगेच वाटलं की ह्याच्यावर चांगली स्टोरी होऊ शकतो आणि आम्ही बसून ह्याच्यावर वर्क केलं मग ही स्टोरी आता ह्या टाईपची बरेच चित्रपट असतील पण जान्हवी तुमची लोकांना काय आवडावी स्टोरीमध्ये काय त्याच्यामध्ये वेगळेपण दाखवणार काही देखावा नसेल जे असेल ते आपल्या समाजात होतं संस्कार आपले संस्कृती आपला संस्कार सगळं याच्यामध्ये दिसून येणार आहे एक नवीन पिढीला एक संदेश देऊ शकतो कारण प्रेम नुसतं आता जर बघायला गेलो आपण तर एक वायफण प्रेम म्हणजे फक्त टाईमपास या पद्धतीने चाललं आहे खरं पॉझिटिव्हली जर प्रेम बघायला प्रेम काय असतं हे त्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.